हॅलो नमस्कार मित्रांनो, सुमेध तुमच्या सगळ्यांचं या नवीन व्हिडिओत स्वागत करतो. एक खूपच सुंदर अशा कॅम्पसला आलेलो आहे. एक मित्र आहे आपला या ठिकाणी, तर त्याला भेटायला आलेलो होतो. मला वाटलं की हा कॅम्पस तुम्हाला दाखवा. मी VNIT नागपूरची, जे VNIT आहे ना, त्या नॅशनल इन्स्टिट्यूटला आहे. तर हा इथला कॅम्पस मला तुम्हाला दाखवायचा आहे. तर एक छोटासाच व्हिडिओ बनवतो आहे, व्हिडिओ एंडपर्यंत पहा. तर या व्हिडिओला मी इथूनच स्टार्ट करतो आहे. तर मित्रांनो, आपण ना गाडीनेच जातो आहे आणि बघा किती सुंदर असा रस्ता आहे हा. आणि या बाजूला खूप सारी झाडं लावलेली आहेत. सकाळी ना लोक इकडे मॉर्निंग वॉकला वगैरे येतात, मी बरेचदा पाहिलेलं आहे. आणि सगळीकडे झाडं लावलेली आहेत. इतका खूपच सुंदर असा हा कॅम्पस आहे. तुम्हाला कॅम्पसमधलं क्लासरूम आणि कॅन्टीन दाखवू शकत नाही, कारण सगळं बंद आहे आता. तर त्यामुळे फक्त हा कॅम्पस फिरवतो मी तुम्हाला. नागपूरमध्ये ना असे बरेच, हा एक इंटरनॅशनल, एक नॅशनल लेवलचं इन्स्टिट्यूट आहे हे. VNIT म्हणतात त्याला, विश्वचर्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी असं या इन्स्टिट्यूटचं नाव आहे. आणि कॅन्टीन आणि क्लासरूम सध्या दाखवू शकत नाही. या ठिकाणी नागपूरला ना बरेच प्लेसेस आहेत, ते सुद्धा नंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे. तुम्ही बघू शकता या बाजूला ना ग्रंथालय आहे, पुस्तकालय व सूचना संसाधन केंद्र. आणि इकडच्या सगळ्या बिल्डिंग्स आहेत. हे इकडे जे बघताय हे हॉस्टेल्स आहेत, आणि हे सुद्धा इकडे हॉस्टेल आहे. आणि सगळेचे सगळे रस्ते अशाच प्रकारचे सुंदर काटकोन त्रिकोणात बांधलेले. तर बघा, हे पदार्थ मटेरियल इंजिनिअरिंग सेंटर ची इमारत आहे. आणि खूपच हिरवंगार असं हे कॅम्पस आहे. आजपर्यंत इंटरनॅशनल तुम्हाला बरेच युनिव्हर्सिटीज वगैरे दाखवल्या, पहिल्यांदाच नॅशनल युनिव्हर्सिटी करतोय. फक्त कॅम्पस दाखवतो, कारण आतमध्ये जाऊ शकत नाही, रिझन तुम्हाला माहीत आहे. आणि मित्रांनो, ही आहे कॅन्टीन. बट ॲज आय टोल्ड यू, बिकॉज ऑफ कोविड कॅन्टीन इज क्लोज्ड. आणि हा रस्ता, आणि ही जी समोरची इमारत बघताय ही मुख्य इमारत आहे. ही मुख्य इमारत सध्या तुम्हाला दाखवतो पुढे. तुम्ही जर या कॅम्पसला याल ना मित्रांनो, नक्कीच तुम्ही या कॅम्पसच्या प्रेमात पडाल. कारण हेच आहे, बघा कशा प्रकारे सुंदर अशी घरं आहेत इथे. म्हणजे ही प्रोफेसरची वगैरे घरं आहेत. आणि खूप सारे झाडं लावलेले आहेत, त्याच्यामुळे वातावरण इतकं सुंदर वाटतं. तुम्ही बघू शकता किती सारी ग्रीनरी आहे, भारी एक तुम्हाला फील येईल. आता पुढे चाललेला त्याला बाहेर कसं निघायचं सरळ. तर बाहेर निघतो आहे, म्हणजे तुम्हाला जी बोललो मी मेन इमारत जी आहे ते समोरून दाखवतो. हे बघा, छोटे 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 खूप भारी वाटतं. म्हणजे पहिल्यांदाच मी या कॅम्पसला आलेलो आणि फिरताना खूप सुंदर वाटतं. आणि हा संपूर्ण मॅप आहे इथला, बघू शकता. विश्वेश्वरय्या राष्ट्रीय प्रौद्योगिक संस्था नागपूर, या रस्त्याने पुढे चाललो आता. तर मित्रांनो, हे आहे मेन इन्स्टिट्यूट, विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर. आणि जे सर मोक्ष गुड्डम विश्वेश्वरय्या हे आहेत ते, आणि त्यांच्या समोर हा इन्स्टिट्यूट बनवण्यात आलेला आहे. आणि इकडे या बाजूला एक मोठं, म्हणजे छोटस एक डमी विमान आहे. भारतरत्न पुरस्काराने सन्मानित आहेत विश्वेश्वरय्या. तर हा सगळा कॅम्पस होता मित्रांनो. आम्ही एंट्री केलेलं ना ते तिकडनं पुढे आहे ना, तुम्ही बघता तिथून आम्ही एंट्री केलेली. आणि इथूनच एक्झिट करणार आता हा सगळा कॅम्पस. तर मित्रांनो, जसे तुम्ही कॅम्पसच्या बाहेर निघता ना, तर इथे ना छानशी एक खाऊगली आहे.
ती खाऊ गली मी कधीतरी नंतर एक्सप्लोर करेन, बस मी तुम्हाला दाखवतो इथे ना आम्ही आलू पराठा आणि मेथी पराठा खायला आलेलो. तर हे बघू शकता मित्रांनो, हा सगळा व्हिडिओ होता या कॅम्पसचा. तर तुम्हाला आतमधून नाही दाखवता आला कारण बंद आहे. असेच अजून दोन तीन कॉलेज आहेत जे इंटरनॅशनल म्हणजे नॅशनली फेमस आहेत, ते सुद्धा कॉलेजेस मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा एक छोटासा व्हिडिओ खास तुमच्यासाठी. कसा आवडला नक्की सांगा, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि पहिल्यांदाच पाहत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर मी भेटतो परत अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तर अशाच प्रकारे आपल्या चॅनलला बघत राहा, हसत राहा, खेळत राहा आणि फिरत राहा.